नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या तासाला आपण पोस्ट फर्टिलायशन जेन्समधील शेवटचा भाग बघितला होता फ्रूट अँड सीड डेव्हलपमेंट आजच्या तासाला आपण सिग्निफिकन्स ऑफ आप सीड अँड फ्रूट याच्यावरती चर्चा करणार आहे पहा सीड अँड फ्रूट फॉर्मेशनचं काय महत्त्व आहे तर पहिला पहिला पॉईंट असं दिलं आहे फ्रूट्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स म्हणजे विकसित होणाऱ्या ज्या बिया असतात आतल्या बाजूला त्यांना न्यूट्रिशन द्यायचं काम जे आहे ते फ्रूट्स करत असतात म्हणून पहिला पण असं म्हटले आहेत फ्रूट्स प्रोव्हाइड नरिशमेंट म्हणजे पोषण टू द डेव्हलपिंग सीड्स दुसरं पॉईंट काय दिलेलं आहे फ्रूट्स प्रोटेक्ट द सीड्स इन इमॅच्युअर कंडिशन्स म्हणजे बिया ज्या आतमध्ये तयार झालेल्या असतात त्या जर समजा परिपक्व झाले नसेल किंवा त्यांची पूर्ण जर वाढ झाली नसेल तर आउटर प्रोटेक्टिव्ह कवरिंग म्हणून फ्रूट्स त्यांचं संरक्षण करतात थोडक्यात इमॅच्युअर सीड्स जे असतात ते मॅच्युअर होईपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नयेत हे काम त्या का ठिकाणी फ्रुट्स करत असतात त्यामुळे पुढचा पॉईंट दिले आहेत प्रोटेक्ट द सीड्स इन इमॅच्युअर कंडिशन्स इमॅच्युअर अवस्थेमध्ये हो असणाऱ्या बियांचं संरक्षण करणं हे फळांचं कार्य आहे आता पुढचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे सीड्स सर्वास इम्पॉर्टंट प्रोपगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे सीड्स आर कॉल्ड ॲज मेजर और इम्पॉर्टंट प्रोपगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट असं म्हटलं म्हणजे रिप्रोडक्शनचा जर आपण विचार केला तर काही वनस्पतीमध्ये रिप्रोडक्शन हे व्हिजिटेटिव्ह ऑर्गनच्या मदतीने होऊ शकतं म्हणजे उदाहरणार्थ रूट असेल स्टेम असेल लिव्ज असतील तर काहीमध्ये प्रॉडक्ट ऑफ फर्टिलायझेशन म्हणून बियांचा आपण विचार करतो उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये शीड जो आहे तो वेल डेव्हलप्ड प्रोपगेटिंग ऑर्गन कसे के केलेत त्याचं कारण असं आहे जे असं आपण आता एक उदाहरण घ्या समजा गुलाबाच्या फांदीपासून जर आपण प्रपगेशन करत असू तर गुलाबाची फांदी जर तोडून तुम्ही ठेवलात तर ते जास्तीत जास्त आपण आठ ते दहा दिवस बाजूला ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर त्याची लागण केल्यानंतर ते येईल देखील कदाचित पण पंधरा दिवसापेक्षा जास्त ती फांदी तुम्ही बाजूला काढून ठेवलेलं असाल आणि ते जर तुम्ही ते लावलात तर गुलाबाची फांदी त्या ठिकाणी व्यवस्थित सेट होऊ शकत नाहीत किंवा त्यापासून प्लांट्स तयार होत नाहीत थोडक्यात फांद्यापासून किंवा मुळापासून जर आपण रिप्रोडक्शन प्रपगेशन करत असो प्रपगेशन म्हणजेच रिप्रोडक्शन म्हणू शकता तर ते लगेच तुम्हाला लावं लागतात याउलट बिया ज्या आहेत त्या अशा तयार झालेल्या असतात की ज्यांच्यामध्ये तुम्ही कितीही दिवस काही वनस्पतीमध्ये बिया शंभर शंभर वर्ष आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो शंभर वर्षानंतर देखील ते तुम्ही जनरेट करू शकता कारण बियामध्ये तसे ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी झाले असते म्हणून असं म्हटलं तर की जे काही वनस्पतीमध्ये प्रपोगेटिंग ऑर्गन्स आहेत म्हणजे रूट स्टेम लीफ आणि सीड यांच्यापैकी सीड जो आहे तो अतिशय महत्त्वाचा कशी केले केलेत कारण त्यांच्यामध्ये स्टोरेजचं प्रमाण जास्त असतं म्हणजे रिझर्व्ह फूड जास्त असणार आहे जगण्याची क्षमता त्यांच्यामध्ये जास्त असा आहे फायबिलिटी देखील जास्त हायबिलिटी म्हणजे काय जगण्याची क्षमता आणि म्हणून इतर ऑर्गनपेक्षा सीड्सला इम्पॉर्टंट प्रपोगेटिंग ऑर्गन ऑफ द प्लांट असं म्हटलात आणि याच्यामुळेच कदाचित पृथ्वीवरती सध्या अँजीएसपमचं प्रमाण कसं आहे त्या ठिकाणी जास्त आहे कारण अँजुएस्पमध्ये सीड्स मोठ्या प्रमाणात तयार होतात इव्होल्युशन प्रक्रियेमध्ये हे डेव्हलप झालेले आहेत त्याच्यानंतर पुढचं सिग्निफिकन्स आहे सीड्स अँड फ्रूट्स डेव्हलप स्पेशल डिव्हायसेस डिव्हायशेस म्हणजे साहित्य तुम्ही म्हणू शकता फॉर दर डिस्पर्सल डिस्पर्सल म्हणजे प्रसार किंवा फैलाव म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी या बिया वाहून यायला पाहिजेत किंवा फळं वाहून जायला पाहिजेत ज्यासाठी काही वनस्पतींनी बियामध्ये किंवा फळामध्ये वेगवेगळे डिस्पर्सल मेकॅनिझम डेव्हलप केले असतात एक बेस्ट एक्झाम्पल पहा आ, रुई झाडाची जी रुई, रुई, जा, रुई जी आहे त्याच्यामध्ये जी ज्या बिया तयार होतात त्या बिया ज्या आहेत रुईमध्ये तुम्ही बघितला असेल बघा हा पॉईंट मी एक्सप्लेन कर थोडंसं पहा रुईच्या रुई ज्याला आपण कॅलोट्रॉपिस म्हणतो हनुमानाला जी फुलं वाहिली जातात ती वनस्पती त्याला बायोलॉजिकली कॅलोट्रॉपिस असं म्हटलं त्या वनस्पतीमध्ये जो फूडचा पोर्शन आहे तो कसा असतो फूडचा पोर्शन तर रुई वनस्पतीमध्ये फूडचा पोर्शन जो तो असा तयार होतो हे ज्या फुटतात बस्ट होतात त्यामुळे याच्यामधून हजारो बिया ज्या आहेत ते, ते बाहेर पडतात ह्या ज्या बिया आहेत त्या बियांचं काय वैशिष्ट्य आहे ते बिया एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून यावेत यासाठी ह्या बियांच्या वरच्या बाजूला पांढरे त्या ठिकाणी हेअरला स्ट्रक्चर डेव्हलप झाले असतात अशा स्वरूपात ह्या जे बिया आहेत ना या स्वरूपात बघितलं असेल बघा तुमच्या लक्षात येईल या स्वरूपात ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये लहानपणी तुम्ही खेळत असताना वगैरे म्हातारे म्हातारे म्हणून म्हणतो ना ते या स्वरूपात आहेत तर या वनस्पतीमध्ये सीडचं डिस्पर्सल होण्यासाठी त्या शीडच्या वरती अशा स्वरूपात हेअर्स डेव्हलप झालेले असतात आणि ह्या हेअरच्या मत्तीनं ह्या बिया एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहूनल्या जातात आठवतं ना म्हातारी म्हणून आपण एखादी पकडण्याचा प्रयत्न केला तर सापडत नाहीत अशा स्वरूपात तर हे एक झालं दुसरे काय पहा शेळ्या मेंढ्यांच्या पायाला किंवा केसाला या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं या ठिकाणी एक फळ त्या ठिकाणी अडायचे होते ज्याच्या शरीरावरचे त्या ठिकाणी काट्यासारखे भाग असतात ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये लांडगा असा शब्द वापरतो पण ॲक्च्युली बायोलॉजिकला झॅंथियम असं म्हटलं झॅंथियम झँथियम नावाची वनस्पती जी आहे त्याच्यामध्ये फ्रूट्स तयार होतात ते शेळ्यांच्या पायावर वगैरे चेक करतात तुम्ही ते बघितले असतील किंवा आपल्या शेवग्यामध्ये देखील शेवग्यामध्ये देखील तुम्ही बघा शेवग्याच्या बिया ज्या आहेत त्या बियावरती विंग्ज असतात म्हणजे शेवग्याचे बिया जर तुम्ही बारकाईन बघितलं असतील तर ह्या शेवग्याच्या बियांच्या भोवती अशा स्वरूपात लहान लहान विंग्ज असतात विंग्ज हे चिडचं डिस्पर मेकॅनिझम तरी का नाही आहेत म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया बिया एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी वाहून येण्यासाठी या ठिकाणी स्वतःमध्ये काही डिस्पर्सल मेकॅनिझम किंवा डेव्हाशेस तयार केले आहेत जसं रुईमध्ये त्या बियावरती पांढरी केस असतात ज्याला आपण म्हाताऱ्याचा शब्द आपण बोलीभाषा वापरतो लांडगा झाला म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या पायाला चिटकणारे फ्रूट्स हा लांडगा बरं का या ठिकाणी हे लक्षात घ्या अशा स्वरूपात डिस्ट्रिब्युशन हे होण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत सीड्स अँड फ्रुट्स डेव्हलप स्पेशल डिव्हायसेस फॉर देयर डिस्पर्सल प्रसार किंवा फैलाव अँड दस हेल्प इन डिस्ट्रीब्यूशन ऑफ स्पेशीज गर्दी कमी व्हावीत एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी स्पेशीस ज्या आहेत त्या बिया ट्रान्सफर व्हावेत यासाठी मेकॅनिझम त्या ठिकाणी डेव्हलप केले असतात तर अशा स्वरूपात हे महत्त्वाचे चार सिग्निफिकन्स आहेत मग पुन्हा रिपीट करतो फ्रूट्स प्रोवाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ दुसरा पॉईंट आहे फ्रूट्स प्रोटेक्ट द सीड इन इमॅच्युअर कंडिशन तिसरा आहे फ्रूट सर्वे अस इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन ऑफ द प्लांट आणि चौथा पॉईंट दिले आहेत शीड्स अँड फ्रूट्स डेव्हलप स्पेशल डिव्हायसेस फॉर देअर डिस्पर्सल अँड हेल्प इन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेशीज आपण असं ठिकाणी म्हणूया त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे डॉर्मन्सी डॉर्मन्सीला मराठीमध्ये आपण सुप्ता असं म्हणूया पण ज्यावेळेस वनस्पतीमध्ये बिया तयार होतात बिया तयार झाल्या की त्यांची जगण्याची क्षमता आहे त्याला आपण व्हायाबिलिटी असं म्हणूया व्हायाबिलिटी म्हणजे काय सर्वायवल ॲबिलिटी अब ऑफ द प्लांट ऑर प्लांट ऑर्गन फॉर एक्झाम्पल सीड डॉर्मन्सी म्हणजे काय तर सुप्तावस्था अवस्था ॲक्च्युली इट इज अ रेस्टिंग पिरियड ऑफ द सीड्स आपण असं म्हणूया म्हणजे या पिरियडमध्ये जरी सीड्स व्हायबल असले तरी त्या सीडमध्ये असणाऱ्या यम्रिओची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांचं जर्मिनेशन होत नसतं म्हणून एक स्टेटमेंट केलात सीड जर्मिनेट्स ओनली आफ्टर कम्प्लिशन ऑफ डॉर्मन्सी पीरियड इमॅजिन करा एकदा फ्रुट्समध्ये बिया तयार झाले आहेत आणि ह्या बिया जर तुम्ही लगेच रुजवलात तर ते लगेच बिया जर्मिनेट होत नाहीत कारण बाहेरून जरी तुम्हाला ते मॅच्युअर दिसत असले तर बऱ्याच वनस्पतीमध्ये आतला एम्ब्रिओ जो आहे त्या एम्ब्रिओची पूर्ण वाढ झाली नसते मग त्या एम्ब्रिओची पूर्ण वाढ होण्यासाठी बिया ज्या रेस्टिंग पेढेमध्ये जातात त्याला कॉमनली डॉर्मन्सी असं म्हटलात आणि म्हणून डॉर्मन्सीची सोपी आहे की आपण असं करूया डॉर्मन्शिज रेस्टिंग पीरियड ऑफ दी एम्ब्रिओ असे आपलं म्हणता येईल काय दिले बघा या ठिकाणी पुस्तकामध्ये डॉर्मन्सी इज अ स्टेट ऑफ मेटाबॉलिक रेस्ट असं म्हटलं सॉरी मेटाबॉलिक अरेस्ट असं म्हटलं अरेस्ट म्हणजे थांबवणे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी जी आहे ते तात्पुरत्या स्वरूपात थांबवले जातात दॅट फॅसिलिटेट्स द सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम ड्यूरिंग ॲडव्हान्स एन्व्हायरमेंटल कंडिशन्स प्रतिकूल वातावरणामध्ये ते जगावेत यासाठी तात्पुरत्या अवस्थेमध्ये मेटाबॉलिक कंडिशन जे आहे ते थांबवले जातात त्याला आपण डॉर्मन्सी असं म्हणूया आता या ठिकाणी आणखी एक पॉईंट काय झालं पहा स्ट्रक्चरल म्हणजे रचनात्मक और फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम्स फॉर सर्वायवल इज कॉल्ड डॉर्मन्सी जगण्यासाठी वनस्पतींनी स्वतःमध्ये केलेले रचनात्मक आणि फिजिओलॉजिकल म्हणजे बायोकेमिकल रिॲक्शन जे आहेत त्याला आपण डॉर्मन्सी असं म्हणूया डॉर्मन्सी रेस्टिंग पेयड असाही शब्द तुम्ही म्हणू शकता मॅच्युअर अँड व्हायबल शीड्स म्हणजे पूर्ण वाढ झालेली आणि फायब्र शेड्स म्हणजे काय ज्यांच्यामध्ये जगण्याची क्षमता असते असे शेड्स मॅच्युअर अँड फायब्र शेड्स विल नॉट जर्मिनेट इव्हन इन द प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन्स म्हणजे अनुकूल वातावरण जरी असले तरी जो पण डॉर्मसची पेड पूर्ण होत नाही तो पण त्याच्या बिया जर्मिनेट होत नसतात अँड दे आर डिस्पर्स्ड ॲट डिफरंट प्लेसेस ड्युरिंग डॉर्मस काय केलं तर बघा समजा एखाद्या फ्रूट्समध्ये बिया तयार झालेल्या आहेत तर त्या बिया ज्या आहेत त्या बिया जरी फ्हायबल असल्या जगण्याची क्षमता जरी असली तर त्यांच्यामधील एम्ब्रिओची वाढ पूर्ण झालेली नसते जोपर्यंत ते एम्ब्रिओची वाढ पूर्ण होत नाही थोडक्यात डॉन्मासी पेढ जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पण ते जेनमेट होत नाहीत अशा वेळेस काय केलं तर बिया जे आहेत ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून येल्या जातात ह्याला आपण डिस्पर्सल मेकॅनिझम म्हणूया आणि मग विशिष्ट कालावधीनंतर ज्या वेळेस ते जमिनीत रुजवले जातात त्या दरम्यान डॉन्मासी पेढेमध्ये आतल्या एम्ब्रिओची वाढ पूर्ण होते एकदा एम्ब्रिओची वाढ पूर्ण झाली म्हणजे आफ्टर कम्प्लिशन ऑफ डॉर्मसी पिरियड तुम्ही म्हणू शकता लगेच शिड्स त्या ठिकाणी जर्मिनेट होऊ शकतात हा पण लक्षात घ्या हायबिलिटी आणि डॉर्मन्सी दोन्ही टर्म्स मात्र वेगळे आहेत हायब्रिड म्हणजे काय सर्वायवल ॲबिलिटी ऑफ द प्लांट ऑर प्लांट ऑर्गन डॉर्मन्सी म्हणजे काय डॉर्मन्सी म्हणजे आपण समोर आहे सुप्त अवस्था किंवा रेस्टिंग पिरियड ऑफ द सीड किंवा एम्ब्रिओ असा हे शब्द आपल्याला वापरता येईल फायबल सीड्स जर्मिनेट ओनली आफ्टर कम्प्लिशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड हा कोणत्या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे काही वनस्पतीमध्ये डॉर्माशी पिरियड जो आहे तो खूप मोठा असतो काहीमध्ये कमी असतो त्याची काय उदाहरणं तेवढं दिलेली नाहीत आपल्याला फक्त डॉर्माशी म्हणजे काय सुप्ता अवस्था किंवा रेस्टिंग पिरियड असंही तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता ठीक आहे छोटा दिलेला भाग आहे पुढच्या तासाला आपण पुढचा पाणी बघूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद